गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, लास्ट लेक्चर वी विल सी द एसिडिक बफर इन केस फर्स्ट एंड दैट इज अ डायरेक्ट मेथड टू आइडेंटिफाई द एसिडिक बफर एंड टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट द पॉइंट ऑफ व्यू एसिडिक बफर केस सेकेंड इट इज अ इनडायरेक्ट मेथड. In this method, the component of acidic buffer is already involved, but they cannot show it directly. They obtain a certain reaction. If the reaction is to be carried out, that time acidic buffer component is obtained after reaction. That's why that condition is called as indirect method. Identify the acidic buffer and it is a case number second. For example, NaOH, it is a strong base, reacts with CH3COOH, it is a weak acid and converted into CH3COONa plus H2O. It's a very simple condition. This reaction is called neutralization reaction, but in that reaction weak acid and strong base, and according to the definition of acidic buffer is a mixture of weak acid and its salt of strong base. So therefore this one is a salt, and those salt is made up of weak acid and strong base. That's why this mixture or this reaction is the buffer solution. Which type of buffer solution? Acidic buffer solution. But it is cannot be directly, because for example direct method, it is a weak acid like a CH3COOH plus CH3COONa. That mixture is called as acidic buffer. That is direct method to identify it is a mixture of acidic buffer. म्हणजे या रिएक्शन मध्ये किंवा या कंपोनेंट मध्ये आपण डायरेक्टली एसिडिक बफर आहे असं आपल्याला रिप्रेझेंट करता येतं, कारण डेफिनेशन काय आहे ॲसिडिक बफरची? वीक ॲसिड आणि त्यापासून तयार झालेला सॉल्ट या मिक्सरला आपण ॲसिडिक बफर असं म्हणतो. मग आता इनडायरेक्ट मेथडमध्ये, डायरेक्ट मेथडमध्ये कंडिशन काय आहे की त्याच्यामध्ये वीक ॲसिड असला पाहिजे आणि त्यापासून तयार झालेला म्हणजे जो वीक ॲसिड आहे त्याचाच सॉल्ट असला पाहिजे, पण तो सॉल्ट स्ट्रॉंग बेसपासून तयार झालेला असला पाहिजे. या कंडिशन डायरेक्ट मेथडमध्ये इन्वॉल्व होतात, पण इनडायरेक्ट मेथडमध्ये आपण असं सांगत नाही आहे. एक मिनटं. इनडायरेक्ट मेथडमध्ये आपण त्याचं आयडेंटिफिकेशन हे डायरेक्टली करत नाही आहे, कारण या ठिकाणी आपण रिॲक्शन करतो आहोत सोडियम हायड्रॉक्साईडची आणि ॲसिटिक ॲसिडची, आणि मग आपल्याला त्यापासून तयार झालेला सॉल्ट मिळतो. इनडायरेक्टली हे बफर सोल्युशन आहे, दॅट रिॲक्शन इज कॉल्ड, बट इट इज अ इनडायरेक्टली इट इज अ बफर सोल्युशन, बिकॉज इन दॅट रिॲक्शन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिडिक ॲसिड CH3COOH, इट्स कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिडिक ॲसिड इज ग्रेटर ॲज कम्पेअर टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ NaOH. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिडिक ॲसिड इज ग्रेटर ॲज कम्पेअर टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ NaOH. फॉर एक्झाम्पल, हाव इट इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3COOH इज ग्रेटर ॲज कम्पेअर टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ NaOH. फॉर एक्झाम्पल, कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3COOH इज 0.5 अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ NaOH इज 0.1. सो टोटल कॉन्सन्ट्रेशन इज हाऊ मच फॉर द रिॲक्शन, आफ्टर रिॲक्शन हाऊ मच टोटल कॉन्सन्ट्रेशन? सो इन दिस रिॲक्शन कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3COOH
NaOH is fully dissociated. NaOH is 100% dissociated. There is a formation of Na plus and OH minus ion. It is 100% dissociated. Therefore, its initial mole is that means initial concentration is 0.51 and acetic acid initial concentration is 0.5. इन दीज इफ रिएक्शन इज टू बी स्टार्ट जेव रिएक्शन सुरू होते या दोघांचं कॉन्सन्ट्रेशन इनिशियल झीरो आहे आणि जेव्हा इट इज अ वीक ॲसिड देअरफोर इट इज स्लाइटली डिसोसिएटेड मग याचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे 0.1 याच्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये जेव्हा हा म्हणजे रिॲक्ट होतो तेव्हा याचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन काय झालं इकडं आला या ठिकाणी 0.1 क्लिअर याचं काय विशेष नाही हे कॉम्बिनेशन आपण नंतर विचारात घेणार आहोत बेसिकली आपल्याला याची गरज आहे बफर सोल्युशनसाठी ॲसिटेटची गरज आहे मग याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे तर याचं कॉन्सन्ट्रेशनसुद्धा फुल्ली डिसोसिएट झाल्यानंतर 0.1 आणि तो या ॲसिडमध्ये असणाऱ्या आयनसोबत रिॲक्ट होणार आहे तो सुद्धा 0.1 किती रिॲक्ट झाला एवढा याच्यासोबत रिॲक्ट झाला याचे टोटल आयन्स आता या ठिकाणी आपण मायनस करणार आहोत याचे टोटल आयन रिड्यूस झाले इट इज अ टोटल डिसअपियर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड कारण फुल्ली डिसोसिएट झालेलं आहे मग याच्या 0.5 कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3COO- सोबत 0.1 रिॲक्ट झाले म्हणजे याच्यासोबत एवढे म्हणजे उरले किती मग आयन्स उरले किती याच्यातले तर 0.4 याचे आयन्स उरले CH3COO मायनसचे आयन्स उरलेले आहेत आणि मग इकडं आलं तेव्हा कॉन्सन्ट्रेशन किती आहे याचं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा या दोघांची जर कंपॅरिझन केली या दोघांची जर कंपॅरिझन केली तर कॉन्सन्ट्रेशन कोणाचं जास्त आहे कारण याचे जे NaOH-मधले जे काही Na आयन्स आहेत याच्यासोबत रिॲक्ट किंवा जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे याच्यासोबत रिॲक्ट झाला आपण अनरिॲक्टेड जो काही बेस म्हणजे अनरिॲक्टेड जो काही ॲसिड उरलेला आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन मोर आहे देअरफोर वी राईट दिस कंडिशन ॲसिड इज ग्रेटर मोर कॉन्सन्ट्रेट ॲज कम्पेअर टू द सोडियम हायड्रॉक्साईड अनादर एक्झाम्पल दुसरं एक्झाम्पल पाहू अशाच प्रकारचं आणखीन एक इनडायरेक्ट मेथडचं NaCN सोडियम सायनाइड इज अ काय आहे माहिती आहे तुम्हाला अँड H2SO4 इट इज अ स्ट्रॉंग ॲसिड अँड इट इज अ सॉल्ट दूध सॉल्ट इट इज अ सॉल्ट दूध सॉल्ट इज मेड अप ऑफ वीक ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस weak acid and strong base यापासून तयार झालेला हा सॉल्ट आहे strong acid weak acid and its salt of strong base मग याच्यापासून काय तयार होतं जेव्हा या दोघांची रिॲक्शन होते रिॲक्शन झाल्यानंतर यापासून तयार होईल HCN weak acid अँड Na2SO4 हा सॉल्ट आहे आता बेसिकली या ठिकाणी बघा वीक ॲसिड अँड इट्स सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग बेस इट इज अ मिक्सचर ऑफ वीक ॲसिड अँड इट्स सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग आपल्याला बाकीच्याशी काहीही देणं घेणं नाही आता या ठिकाणी सर तुम्ही प्रश्नही पडला असेल सर या वॉटर मॉलिक्युलचं काय करायचं इतर कन्स्टिट्युएंटशी आपल्याला काहीही देणं घेणं नाही ज्या रिॲक्शनमध्ये तुम्हाला तुमच्या डायरेक्टली रिॲक्शन म्हणजे डायरेक्ट कंडिशन फॉलो झाल्या का त्याच्या अगोदरचं एक्झाम्पल मी दिलं होतं दॅट इज अ डायरेक्ट कंडिशन तसं डायरेक्ट कंडिशन या ठिकाणी फॉलो होते का नाही मग रिॲक्शन झाल्यानंतर जर कंडिशन फॉलो होत असतील ॲसिडिक बफर डेफिनेशनच्या कंडिशन जर फॉलो होत असतील तर त्या मिक्सरला आपण ॲसिडिक बफर असं म्हणत असतो याही ठिकाणी
वीक ऐसिड जो आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन ग्रेटर आहे. जे कॉन्सन्ट्रेशन ऑफ HCN किंवा कॉन्सन्ट्रेशन ऑफ NaCN, कारण NaCN पासून HCN तयार होणार आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ NaCN इज ग्रेटर ॲज कम्पेअर टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2SO4. अनदर एक्झाम्पल HNO3, इट इज अ स्ट्रॉंग ॲसिड प्लस CH3COONA, इट इज अ सॉल्ट. आता हा जो सॉल्ट आहे हा सॉल्ट वीक ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसपासून मग याची रिॲक्शन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काय मिळतो माहिती आहे का, CH3COOH आणि NaNO3, इट इज अ सॉल्ट ऑफ वीक ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. इट इज काय आहे, वीक ॲसिड. नाव व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ॲसिडिक बफर, ॲसिडिक बफर इज अ मिक्सचर ऑफ वीक ॲसिड अँड इट्स सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग बेस. देअरफोर दीज बफर कॅन परफॉर्म द बफर सोल्युशन, ॲसिडिक बफर सोल्युशन. सो अनादर कन्स्टिट्युएंट इज नॉट रिक्वायर. प्रत्येक वेळेस मी तुम्हाला सांगतो की इतर कन्स्टिट्युएंटची आपणास गरज नाही. गॉट इट? चला कळतं आहे का, पहा सगळ्यांना कळतं आहे का. म्हणजे जेव्हा आपण या डेफिनेशनचा विचार करतो त्या डेफिनेशननुसार जर डायरेक्टली कंडिशन फॉलो झाली तर तो डायरेक्ट कंडिशननुसार ॲसिडिक बफर आहे, आणि डायरेक्टली फॉलो नाही झाली तर इनडायरेक्ट कंडिशननुसार ते ॲसिडिक बफर सोल्युशन आहे. म्हणजे अशा प्रकारच्या या दोन मेथड. आणखीन एक एक्झाम्पल, आणखीन एक दोन एक्झाम्पल मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, मग आपण थोडंसं क्वेश्चनकडं जाऊ, वेगवेगळ्या क्वेश्चनकडं. याच्याशी रिलेटेड क्वेश्चन आहेत, मग आपण बेसिक बफरकडं जाणार आहोत पुढं. आणखीन एक एक्झाम्पल बघा, HCOOH, वॉट इज दॅट, फॉर्मिक ॲसिड अँड KOH, पोटॅशियम हायड्रोऑक्साईड, फॉर्मेशन ऑफ HCOOK+H2O. सो दिस इज अ वीक ॲसिड अँड इट इज अ सॉल्ट ऑफ वीक ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस, सॉल्ट ऑफ वीक ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. देअरफोर दिस ॲसिड, दिस मिक्सचर इज कॉल्ड एज ॲसिडिक बफर सोल्युशन, बट इट इज अ इनडायरेक्ट मेथड. अनादर वन, तर या रिॲक्शनमध्ये जो सॉल्ट क्रिएट झालेला आहे या ठिकाणी त्याचं कॉन्सन्ट्रेशन तर या प्रकारे आपण मेन्शन करत असतो. क्लिअर? HCOOH अँड KOH, पोटॅशियम फॉर्मेट, इट इज अ फॉर्मिक ॲसिड, पोटॅशियम हायड्रोक्साईड, देन फॉर्मेशन ऑफ पोटॅशियम फॉर्मेट, पोटॅशियम फॉर्मेट इज अ सॉल्ट ऑफ वीक ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस, and HCOOH is a formic acid. So these are the different examples, indirect method of acidic buffer. It is case number second. याच्याशी रिलेटेड एक JEE विचारलेला क्वेश्चन आहे, थोडंसं चेक करूयात म्हणजे आपल्याला सॉल्व होते का, पॉसिबिलिटी आहे सॉल्व तर व्हायला पाहिजे. चलो ओके, विच पेअर इज मेडअप ऑफ, क्वेश्चन असा आहे, विच पेअर is made up of buffer solution, buffer solution. Option pahla HNO3 plus CH3COOH, dusra hai KOH plus CH3COONA, तिसरा आहे सी ऑप्शन, तिसरा आहे HNO3 plus HCOONA, आणि डी ऑप्शन आहे
CH3 COOH plus HCOONA. CH3COONA. CH3COONA. तर आता याच्यापैकी कोणती पेअर ॲसिडिक बफर सोल्युशन मेजर करते? ॲसिडिक बफर सोल्युशन, ॲसिडिक बफर सोल्युशन कुठली पेअर ही ॲसिडिक बफर सोल्युशन, मग डायरेक्ट असेल इनडायरेक्टली असेल, आपल्याला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. तर बेसिकली ही तर पेअर कन्फर्म आहे, दिस पेअर इट इज अ वीक ॲसिड अँड इट्स अ सॉल्ट ऑफ वीक ॲसिड, देअरफोर इट इज कन्फर्म acidic buffer solution by direct method. Now या दोघांची जर रिॲक्शन झाली तर या ठिकाणी याच्यापेक्षा रिॲक्टिव के आहे, फायनली काय पॉसिबल आहे, CH3COOK आणि NaOH ही पॉसिबल आहे. मग या डेफिनेशनमध्ये या ठिकाणी हा वीक स्ट्रॉंग बेस आहे, हा तर सॉल्ट आहे, वीक ॲसिडपासून तयार झालेला सॉल्ट आहे, हा सॉल्ट आहे, त्याचबरोबर इथं पुन्हा सॉल्ट आणि इथं पुन्हा वीक बेस आहे, आणि म्हणजे वीक ॲसिडिक बफरसाठी काय गरजेचं आहे, ॲसिडिक बफरसाठी गरजेचं आहे वीक ॲसिड अँड सॉल्ट ऑफ वीक ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस ही पेअर गरजेची आहे. या ठिकाणी ही पेअर कुठंही फॉलो होत नाही, त्यामुळं या ठिकाणी हा ॲसिडिक बफरमध्ये येत नाही, ही पेअर ॲसिडिक बफरमध्ये येत नाही. मग आपण हे विसरलं पा, सॉरी, याच्याबद्दल थोडीशी चर्चा करू. हा काय आहे, नायट्रिक ॲसिड आहे, स्ट्रॉंग ॲसिड आहे, आणि हा जो सॉल्ट आहे स्ट्रॉंग ॲसिड आणि हा सॉल्ट आहे, तो या दोघांची जर रिॲक्शन झाली तर या ठिकाणी येतो CH3COOH आणि NaNO3. मग हा जो सॉल्ट आहे, हा सॉल्ट कशापासून तयार झाला आहे, दिस सॉल्ट इज मेडअप ऑफ हा सॉल्ट आहे कशापासून तयार झाला, वीक ॲसिड अँड स्ट्रॉंग बेसपासून. मग ही रिॲक्शन झाल्यानंतर इथं मिळाला तुम्हाला वीक ॲसिड, आणि मग आता हा वीक ॲसिड मिळाला, हा सॉल्ट ऑफ वीक ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस आहे, म्हणजे ही पिअर ॲसिडिक बफर सोल्युशन डिस्प्ले करते, बट इट इज अ इनडायरेक्ट मेथड. या दोन पिअर इथं जर विचार केला, हा पण ॲसिड आहे, या दोघांची रिॲक्शन झाली तर यांच्या प्रॉपर्टी ॲज इट इज कॉन्स्टंट असतात, त्याच्यामुळं ही पिअरसुद्धा ॲसिडिक बफरची प्रॉपर्टी फॉलो करत नाही. खालच्या ज्या दोन पिअर आहेत त्या ॲसिडिक बफरच्या प्रॉपर्टी फॉलो करत असतात. क्लिअर? तर हा क्वेश्चन जेईला एक वेळेस नीटलासुद्धा विचारला गेलेला आहे, त्याच्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक या कन्सेप्टला काळजीपूर्वक फोकस करा. मग आता pH ऑफ बफर सोल्युशन कसं कॅल्क्युलेट केलं जातं, त्याच्यासाठी थोडंसं आपण पाहूयात. बफर सोल्युशनचा pH कसा फाइंड आउट केला जातो त्याच्याबद्दल आपण थोडंसं डिस्कस करूयात. ऑलरेडी ही कन्सेप्ट आपण हँडरसन हेसलब्रिज इक्वेशन म्हणून आपण 11वीला पाहिलेली आहे, तरीसुद्धा थोडंसं याच्या बाबतीत आपण डिस्कस करूयात. pH ऑफ बफर सोल्युशन, आता या pH ऑफ बफर सोल्युशन मध्ये डायरेक्टली हा फॉर्म्युला पण 100% ट्रू नाही आहे. तो तयार केला फॉर्म्युला आहे pH इज इक्वल्स टू pKa प्लस लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट
बेसिकली हा कॉन्जुगेट बेस असतो, कॉन्जुगेट बेस असतो अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड, हा फॉर्म्युला आहे. मग याच्यामध्ये कोणता ऍसिड येतो? वीक ऍसिड येतो. आणि जो सॉल्ट आहे तो सॉल्ट कशापासून तयार झालेला आहे? सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. मग आपण एक एक्झाम्पल घेऊ, एक एक्झाम्पल घेतलं, एक्झाम्पल वीक ऍसिड लाईक ऍसिडिक ऍसिड CH3COOH अँड सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग बेस लाईक CH3COO अँड NA. मग याचं जेव्हा डिसोसिएशन होतं तर ते आपण डिसोसिएशन CH3COOH इज डिसोसिएटेड स्लाइटली इन द फॉर्म्स ऑफ CH3COO- प्लस एच प्लस अँड CH3COONA. इट इज 100% डिसोसिएटेड इन द फॉर्म्स ऑफ CH3COO- अँड NA+. आणि मग जेव्हा आपण या ठिकाणी कॉमन आयन इफेक्टचा कंडिशन मांडतो कॉमन आयन इफेक्टसाठी, तेव्हा फायनली इक्वेशन काय येतं? KA इज इक्वल टू बिकॉज इट इज वीक ॲसिड, याच्यातलं कॉमन आयन काय येतं? CH3COO- इंटू एच प्लस प्रॉडक्टच्या साईडचा डिवायडेड बाय CH3COOH. आणि हा जो आहे दॅट इज अ कॉमन आयन फ्रॉम द सॉल्ट. हा काय आहे? कॉमन आयन फ्रॉम कुठून आला? फ्रॉम सॉल्ट, या सॉल्टमधला कॉमन आयन आहे. मग जेव्हा आपण या ठिकाणी याच्या ऍसिड तर काही विशेष नाही, दॅट इज इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे, इट इज आहे. मग या ठिकाणी आपण काय करूयात? एच प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू हे काय येईल? KA इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3COOH अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3COO-. त्याच्यानंतर दिलेल्या इक्वेशनच्या दोन्ही बाजूला निगेटिव्ह लॉगने आपण मल्टिप्लाय करू, मल्टीप्लाय निगेटिव लॉग टू द बेस 10 ऑन बोथ साइड्स ऑफ अबव इक्वेशन. मग मायनस लॉग टू द बेस 10 एच प्लस आयन इज इक्वल टू मायनस लॉग टू द बेस 10 KA, त्याच्यानंतर मायनस लॉग टू द बेस 10 मायनस लॉग टू द बेस 10 वरती काय आहे? CH3COOH याचं कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय या ठिकाणी CH3COO- त्याचं कॉन्सन्ट्रेशन. मग निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 एच प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन, त्याला म्हणतो आपण PH. निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 KA ला म्हणतो आपण PKA. या ठिकाणी काय म्हणतो आपण याला? मायनस लॉगला PKA. त्याच्यानंतर याला जर प्लस करायचं असेल, प्लस लॉग टू द बेस 10 फक्त हा वरती जाईल, हा वरती जाईल CH3COO- अपॉन CH3 कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3COOH. म्हणजेच हा काय आला? दिस इज अ कॉन्सन्ट्रेशन ऑफ, हे काय? कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड. म्हणजे फॉर्म्युला असा पण तयार होतो, PH इज इक्वल्स टू PKA प्लस लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड. असा सुद्धा फॉर्म्युला आपल्याला तयार होतो. आणि या फॉर्म्युलाला हेंडरसन्स हसलब्लिच इक्वेशन असं म्हणतो. बट दिस इक्वेशन इट इज नॉट 100% ट्रू.
पण सॉल्टच्या कॉन्सन्ट्रेशनसाठी हे इक्वेशन करेक्ट आहे किंवा कॉन्जुगेट बेस असेल तर त्यासाठी हे इक्वेशन करेक्ट आहे असं मानलं गेलेलं आहे. मग हे इक्वेशन कसं आलं कळलं? आता या इक्वेशनवरती आपल्याला काही क्वेश्चन घ्यायचे आहेत, ते क्वेश्चन आपण घेऊयात. पी एच कसा कॅल्क्युलेट करायचा बफर सोल्युशनचा क्वेश्चन. फाइंड द पी एच ऑफ, क्वेश्चन आहे फाइंड द पी एच ऑफ, फाइंड द पी एच ऑफ अ सोल्यूशन, फाइंड द पी एच ऑफ सोल्यूशन हैविंग हैविंग 0.1 मोलार एसिटिक एसिड के ए इज इक्वल्स टू 10^-5 एंड 0.2 मोलार CH3COONA दैट मीन्स सॉल्ट. मग आपल्याला फॉर्म्युला काय विशेष नाही, फॉर्म्युला काय आहे, पी एच इज इक्वल्स टू पी के ए प्लस लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड. सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन दिलं 0.2 मोलार, के एची व्हॅल्यू दिलं आहे, के ए म्हणजे काय, पी एच इज इक्वल्स टू केला आपण ठेवू शकतो मायनस लॉग टू द बेस 10 के ए असं मी ठेवू शकतो कारण आत्ताच काही मिनटापूर्वी पाहिले, प्लस लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन सॉल्टचं आहे 0.2 अपॉन 0.1, पी एच इज इक्वल्स टू मायनस लॉग टू द बेस 10 के एची व्हॅल्यू आता काही अडचण नाही 10^-5 प्लस लॉग टू द बेस 10 2 डायरेक्टली. मग इथं आला पी एच इज इक्वल्स टू मायनस फाईव्ह लॉग टू द बेस 10 10 प्लस लॉग टू 0.3010 अँड द पी एच इज इक्वल टू प्लस फाईव्ह इंटू 1 प्लस 0.3010 सो इट पी एच इज इक्वल्स टू 5.3. तर इट्स अ व्हेरी इझी क्वेश्चन. हा जो क्वेश्चन आहे अतिशय इझी स्वरूपाचे क्वेश्चन आहेत, त्यासाठी पहिला कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. इट्स अ व्हेरी इझी क्वेश्चन. काय केलं, तुम्हाला व्हॅल्यू दिलेले आहेत, पटापट आपण पुटअप केलं की त्यांचं आन्सर येत गेलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन याच बेसवरती, काय करायचं आहे हे सगळ्यात महत्त्वाचं. व्हॉट आर द गिवन, दिस गिवन कंडिशन वी हॅव, व्हॉट वी हॅव फाइंड आउट, व्हॉट आर द गिवन अँड हाऊ टू कॅल्क्युलेट, विच फॉर्म्युला इज यूज हिअर. तर या गोष्टी सगळ्यात माहिती असणं गरजेचं आहे. क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, फाइंड द पी एच ऑफ अ सोल्युशन, फाइंड द पी एच ऑफ सोल्युशन हॅविंग 0.25 मोलार एच सी एन के ए इज इक्वल्स टू 10^-5 एंड 0.10 मोलार एन ए सी एन आर प्रेझेंट इन 1 लिटर सोल्युशन. दिस इज अ क्वेश्चन फॉर यू. मग आता या क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे पहा, आणि ऑप्शन दिलेले आहेत, याची ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन ए आहे 5.3, बी आहे 4.6, सी आहे
4.7 आणि डी आहे 3.8. काळजीपूर्वक पहा, पीएच ऑफ सोल्यूशन एच सी एन चे नंबर ऑफ मोल्स दिलेले आहेत, के ए दिला आहे, के ए दिलेला आहे, मग फॉर्म्युला आपला काय आहे, पी एच इज इक्वल्स टू पी के ए प्लस लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड. सॉल्ट कसला, कॉन्जुगेट बेस असतो हा सॉल्ट, म्हणजे एन एस एनचं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे. पी एच इज इक्वल्स टू मायनस लॉग टू द बेस 10 मायनस लॉग टू द बेस 10 के ए प्लस लॉग टू द बेस 10. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्टचं किती आहे, 0.10 अपॉन 0.,, याचं कॉन्सन्ट्रेशन किती दिलं आहे, 0.25 मुलर. पी एच इज इक्वल्स टू मायनस लॉग टू द बेस 10 टेंडर्स पार मायनस 5 प्लस लॉग टू द बेस 10. या ठिकाणी काय पहा, दोन दोन पाच, दोन्ही 10, 5 त्रिक 15, 2 by log 2 by 3 आला. त्याच्यानंतर 2 by 3 म्हणजे काय येईल पहा, 2 by 3 मीन्स व्हॉट, हाऊ इट इज कॅल्क्युलेटेड 2 by 3. तर याला आपण कसं मेन्शन करू शकतो, ओके, याला कसं कॅल्क्युलेट करता येईल पहा. 2 by 3 येतो का पहा, नाही, 2 by 5 येईल, 5 × 2 = 10, 5 × 5 = 25, 2 by 3, 2 by 5, 2 by 5 आल्यानंतर 5 × 5, 5 × 20, 0.5, 0.4 येईल. पी एच इज इक्वल्स टू मायनस 5 लॉग टू द बेस 10 प्लस, या ठिकाणी लॉग टू द बेस 10 0.4, याला आपण थोडंसं वेगळं मांडू शकतो. या ठिकाणी पी एच इज इक्वल्स टू मायनस फाईव इथं आला -5 × 1 प्लस लॉग टू द बेस 10 4/10 म्हणजेच 0.4. पी एच इज इक्वल्स टू इथं आला +4 प्लस, पहिल्यांदा आपण मांडू log of 4 log of 2 the base 10, इथं आला 4, इथं डिनॉमिनेटरचा आहे मायनस लॉग टू द बेस 10 10. त्याचबरोबर पी एच इज इक्वल्स टू इथं आला 5 प्लस log of 4, म्हणजेच आपण असं लिहू शकतो लॉग टू द बेस 10 2/2 म्हणजेच 4 मायनस इथं आला 1. पी एच इज इक्वल्स टू 5, पी एच इज इक्वल्स टू 5 प्लस या ठिकाणी 2 × 0.3010 -1, याच्यात डायरेक्ट -1 केलं तरी ते येईल 4. पी एच इज इक्वल्स टू 4, या दोघांचं मल्टिप्लिकेशन प्लस 3 × 6 = 0.6020, म्हणजे पी एच इज इक्वल टू 4.6. आन्सर इज बी 4.6. लक्षात आलं बघा, या ठिकाणी पण सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन ठेवलेलं आहे, सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन 0.10, 5 × 10, 5 × 5 = 25, नॉट 4/3, हा इथं माझ्याकडनं चूक झाली होती, या ठिकाणी 3 म्हणलं होतं, पुढचं तर 2 × 5 = 10, 5 × 5 = 25, 5 × 10, 5 × 5 = 25, 2 by 5 म्हणजेच 0.4 ला मी अशा पद्धतीने 4 by 10 म्हणजेच 0.4, आणि मग याचा लॉग मायनस याचा लॉग डिनॉमिनेटरचा लॉग मायनस केला जातो, आणि मग हे सॉल्व केलं आहे. म्हणजे कुठल्याही कॅल्क्युलेशनसाठी बेसिकली एक दोन लॉग जर माहिती असतील तर आपण जास्त हे करण्याची गरज पडत नाही. चला ठीक आहे.
आज आपण याच ठिकाणी थांबूयात. नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट कन्सेप्ट, नेक्स्ट पॉईंट, नेक्स्ट क्वेश्चन घेऊन पुढच्या लेक्चरमध्ये येऊ. तोपर्यंत थांबूया. थँक्यू. थँक्स अ लॉट.